तुम्ही माझा 8 लाख का करताय? आम्हाला तुमच्या नवऱ्याच्या आत्महत्येबद्दल कळलंय, त्या बाबतीत जरा बोलायचं होतं. तुम्ही कोण? आम्ही पत्रकार आहोत. तुमचं कुणा साकेत चौधरी बरोबर प्रेम प्रकरण सुरू आहे असं कळलं आम्हाला. तुमचं आणि साकेतचं लग्न आधीपासून हे प्रकरण सुरू आहे का? ऋषिकेश अग्निहोत्री यांना कळालं होतं का? तुम्ही आणि साकेत अजूनही भेटता का? आम्हाला तर कळालंय, गेले कित्येक वर्ष तुम्ही एकाच घरात राहत होता. मिसेस अग्निहोत्री बोला, आम्हाला उत्तर हवंय. आणि हो, उत्तर घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. काय चाललंय तुमचं? किती भडीमार करताय तिच्यावर? एक एक प्रश्न विचारा ना. आधी एक प्रश्न विचारा, त्याचं उत्तर घ्या आणि मग पुढचा प्रश्न विचारा ना. तुम्ही कोण? माझं नाव साकेत चौधरी. अच्छा, म्हणजे हेच ते लाईफ टाईम बॉयफ्रेंड. काय बोलताय तुम्ही? जे खरं आहे ना तेच बोलतोय मी. यांचा इंग्रजीचा लोचा दिसतोय. अहो, लाईफ टाईम बॉयफ्रेंड म्हणजे खबरदार हा, एक शब्द जरी पुढे बोललास तर. साकेत, असलंच काहीतरी विचित्र विचारतात मला. तुम्ही एका पत्रकारावर हात उचललाय आणि हे ना तुम्हाला खूप महागात पडेल. स्वस्तातल्या गोष्टी मी पण करत नाही आणि तुम्हालाही करू देणार नाही. ज्या मुलीला हा प्रश्न पडलाय की तिचा नवरा जिवंत आहे की मेलाय, त्या मुलीला असं रस्त्यात घेरून हैराण करताय तुम्ही. हिचा नवरा मेलाय तर हिचं काय बिघडतंय? तू आहेस ना. काय बोललास? काय चाललंय तुमचं? पत्रकार आहात ना तुम्ही, मग पत्रकार असे वागतात जनतेशी? तू तुझ्या नवऱ्याशी वागलीस तसं चांगलं बायका वागतात का? नमस्कार ताई. नमस्कार. कोण तुम्ही? मी ओळखलं नाही तुम्हाला. आम्ही पत्रकार आहोत. ऋषिकेश अग्निहोत्री तुमचे चिरंजीव ना? हो. ते बेपत्ता झालेत असं आम्हाला पोलीस चौकीत कळलं. त्याबद्दल आम्हाला बातमी बनवायची आहे, न्यूज स्टोरी. त्यासाठी आम्हाला तुमच्याकडून काही माहिती हवी होती. तुम्हाला पोलिसांकडून मिळालीच असेल की माहिती. ऋषिकेश यांनी आत्महत्या केली आहे, यात तुमची सून मीरा अग्निहोत्री आणि तिचा मित्र साकेत चौधरी हे कारणीभूत आहेत असं कळलंय आम्हाला. काय? हो, या विषयावर तुम्ही आम्हाला तपशीलवारपणे माहिती देऊ शकता, म्हणूनच आम्ही इथे आलोय. तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? उद्या कोणी उठून काही म्हणेल, आपण का म्हणून ऐकून घ्यायचं? कारण आपण बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही. पण पोलिसांना सांगायला लागेल आपल्याला की ऋषीच्या आत्महत्येमागे साकेतचा आणि मीराचा काहीही हात नाहीये. नाही, एक मिनिट. ऋषी या जगात नाहीच आहे असं समजून का बोलतोय आपण? अजून तसं सिद्ध झालेलं नाहीये. हे बघ, आपल्याला जरी असं वाटत असलं तरी बाहेर लोकांमध्ये हीच चर्चा आहे की ऋषीने आत्महत्या केली आहे आणि त्याला तू आणि मी कारणीभूत आहोत. आत्ता तू काय म्हणालास? कुणीही यावं आणि काहीही बोलावं, मग बोलू दे ना लोकांना. आपल्याला त्यांनी काहीही फरक पडायला नकोय. असं बोलून बोलूनच खोट्याचं खरं करतात लोक आणि आपल्यासारखी चांगली माणसं बळी पडतात त्याला. कॉल द डॉग मॅड अँड देन किल इट. हाच खाका आहे जगाचा. पण मी जगावर नाही, स्वतःच्या मनावर विश्वास ठेवते. आणि मला खात्री आहे ऋषीला काहीही झालेलं नाहीये. मी तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये. आहो ताई, तुमच्या मुलाचं नुकतंच दुःखद निधन झालंय आणि तिकडे तुमच्या सुनेचं प्रेम प्रकरण सुरू आहे. खबरदार पुन्हा असं काही बोललात तर.
पत्रकार आहात ना तुम्ही, मग जबाबदारीने वागायला नको। अजून काहीही सिद्ध झालेलं नाहीये। सिद्ध झाल्यावर तर सगळेच बनवतील हो न्यूज स्टोरी, पण आम्हाला ब्रेकिंग न्यूज हवी आहे। म्हणून तुम्ही एका निष्पाप मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार आणि एका निरपराध मुलावर भलते सलते आरोप करणार। तुम्हाला तुमच्या मुलाच्या मृत्यूचं काहीही दुःख झालं नाही का? त्याने आत्महत्या केली आहे की नाही हेही अजून सिद्ध झालेलं नाहीये। पण तुम्ही जे आरोप करताय त्यामुळे साकेत आणि मीराच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो हे कळत नाहीये तुम्हाला? निघा तुम्ही, एवढी मोठी घटना घडली आहे आणि तुम्ही अशा वागताय ताई? तुम्ही कसे वागताय? माझा मुलगा बेपत्ता आहे। एका बेपत्ता असलेल्या मुलाच्या आईला असे प्रश्न विचारता तुम्ही, असे वागता? पत्रकार म्हणे उत्तर द्या। काय तमाशा लावलाय? ऋषी हॉस्पिटल मधून बेपत्ता झाला तेव्हाही मी तुम्हाला सांगत होते तो आसपासच आहे, माझ्या जवळ येतो, माझ्यावर प्रेम आहे त्याचं, मला सोडून तो दूर नाही जाऊ शकत। पण तुम्ही कोणी विश्वासच नाही ठेवला माझ्यावर। आता तर त्याला शोधावं लागेलच, कारण बाहेर लोकांनी जे बोलायला सुरुवात केली आहे ना ते थांबायला हवं। नाही मला माझी फिकीर नाहीये, मीराचं नाव बदनाम होत आहे। मीरा साकेत, अरे हे काय आलं माझ्या मोबाईलवर? हे बघ काय झालं बाबा। अरे बाबांना काय विचारतोस प्रताप, तुम्ही गेलेत ना, मग माझे बिचारे बाबा काय बोलणार? काय ते प्रेम दिवाना साकेत आपल्या गुले गुलजार मीरासाठी दोन पत्रकारांशी कसा झुंजला याचा आखो देखा हाल आहे याच्यात। सानिका तोंड सांभाळून बोल। मी तोंड सांभाळेन ग मीरा, तसंही मला बिचारीला तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागतोय। नाही एकीकडे माझा नवरा, दुसरीकडे माझी बहीण, पण पत्रकारांची तोंड कशी बंद करशील तू? बघा ना सगळ्यांनीच बघा। काय बोललास, काय बोललास तू? एक विवाह बाह्य संबंध माणसाला किती चुका करायला लावतो याचं हे प्रत्यक्ष उदाहरण। साधी सालस दिसणारी मीरा अग्निहोत्री आणि तिच्या प्रेमात दिवाणा झालेला साकेत चौधरी यांच्या या संबंधामुळे मीरा अग्निहोत्री यांचे पती ऋषिकेश अग्निहोत्री यांनी आत्महत्या केली। त्याबद्दल वृत्तांक कराय गेलेल्या आमच्या विकास कांबळे या वार्ताहराला साकेत चौधरी यांनी बेधाम मारहाण केली। एवढंच नव्हे, मीरा अग्निहोत्री यांनी आमच्या वार्ताहराच्या श्रीमुखात भडकावली। साकेत चौधरी यांनी आम्हाला धमकी दिली आहे की या प्रकरणात पडू नये, पण या दोघांवरही पोलीस कारवाई होणार आहे। विवाह बाह्य संबंध माणसाला कसं आंधळं करतात याचं हे ज्वलंत उदाहरण। बघितलं बाबा, तुमची मानस कन्या आणि तुमचा हा सख्खा जावई रातोरात फेमस झाले। नाही रातोरात नाही, अवघ्या 2 तासात फेमस झाले। ही क्लिप सगळीकडे फिरते। खरंच प्रेम करावं तरच काय आई, कधी काळजी वाटावी कधी गंमत वाटावी हेही कळत नाहीये तुला? गप्प बस जरा। मला सगळं कळतं आई, पण काय ना आपण आपण विरुद्ध पार्ट्यांमध्ये होत ना म्हणून थोडी गडबड होते। काय साकेत बरोबर बोलले ना मी? 100% बरोबर, पण हे जे काही सुरू आहे ना त्यातली एकही गोष्ट खरी नाहीये। हे सगळं जाणीवपूर्वक कोणीतरी घडवून आणतोय। नाही अरे पण पोलीस असे कसे कोणावरही कारवाई करतील? असं कसं म्हणता बाबा तुम्ही? या व्हिडिओ क्लिपने हे तर सिद्ध होत आहे ना की साकेत आणि मीरा मध्ये काहीतरी आहे। शिवाय ऋषीने लिहिलेली चिठ्ठी, त्यावरून या दोघांना अटक तर होऊच शकते। म्हणजे ऋषीला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं या आरोपाखाली।
एवढं सोपं नाही आहे. म्हणजे हे पत्र आणि ही मारामारीची क्लिप या दोन पुराव्यांवरून एखाद्यावर असा खुनाचा आरोप नाही ठेवला जाऊ शकत. आणि कशावरून हे पत्र ऋषीनेच लिहिलेलं आहे? कशावरून? असली फुसकी कारण देऊन किती दिवस पोलिसांना थोपवणार तुम्ही लोक? आज ना उद्या ही दोघ जण गजाड नक्की जातील, तेही जोड्यानं. राम बनाई जोडी आहे ना आमची. मी पुन्हा सांगते सानिका तुला, जास्त बोलू नकोस, गप्प बस. मला गप्प करशील पण लोकांचं काय करणार आहेस? या व्हिडिओ वरती लाईक्स आणि शेअर्सचा पाऊस पडतोय, कोणाकोणाला जाऊन थांबवणार आहात तुम्ही? मला वाटतं जसा हा व्हिडिओ बनवला गेलाय तसाच तसाच मीराचा व्हिडिओ बनवूया आपण. त्यात ती सांगेल की तिचा आणि ऋषिकेश अग्निहोत्रीचा काहीही संबंध नाहीये. असं कसं सांगणार मी? सांगायला हवं. हा जो धुराळा उडालाय तो खाली बसायला हवा ना. काहीतरीच काय बोलतेस तू आई? ऋषी आणि मीराचं लग्न झालंय त्यामुळे तू जे म्हणतेस ना त्या व्हिडिओला काहीही अर्थ नसेल. त्यापेक्षा मीराने असा एक व्हिडिओ बनवावा ज्यात तिने सरळ सरळ सांगावं की तिचं आणि साकेतचं काहीच नातं नाहीये. तो व्हिडिओ आपण अपलोड करू म्हणजे ती करेल ना या सगळ्या आरोपांचा इन्कार? नाही नाही, असं केलं की लोक जास्त मागे लागतील. गर्दीची मानसिकता हिंसक असते. एकटा माणूस सभ्य असू शकतो पण तो गर्दीत गेला की हिंसक बनतो. आणि अशी गर्दी जीव नकोसा करेल मीराला. त्यापेक्षा मीराने ऋषी बरोबर असलेलं नातं नाकारावं, इथे राहायला यावं. आणि साकेत, तू सानिकाला घेऊन तुझ्या घरी राहायला जावंस हेच योग्य आहे. काय? असं काहीही होणार नाही आई, चुकतीयेस तू. हे माझं घर नाहीये. मी लग्न करून ज्या घरी गेले ना ते माझं घर आहे, त्यामुळे मी तिथेच राहणार. आई घरी एकटे असतील, जाते मी. येते म्हणावं ग मीरा. हे दोन पत्रकार कोण आहेत ना, त्यांना शोधून काढलंच पाहिजे. शोध शोध, नक्की शोध. आणि एकदा सापडले ना तुला की प्लीज त्यांचे आभार मान. अरे किती कमी वेळात तुम्हाला फेमस केलंय त्यांनी. खरंच सुपर हिट जोडी झालाय तू. ए तू चालायला बघू इथून. इथे घर पेटलं आणि तू हात छेकतेस. लागले बघ तुला, चाल लाग चाल. साकेत, ऋषीचं काय झालंय हे शोधून काढावं लागेल आपल्याला. त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल पण ही माहिती मिळायला हवी आपल्याला. होय, काहीतरी क्लू मिळालाच पाहिजे. आई मी आलोच. मॅडम, आम्ही तुमचीच वाट बघतो. काही पत्ता लागला का तुमच्या नवऱ्याचा? नेमकं काय उत्तर हवंय तुम्हाला माझ्याकडून? म्हणजे? म्हणजे मी काय उत्तर दिलं? म्हणजे तुमची ही व्हिडिओ क्लिप पण हजारो लोक पाहतील असं वाटतंय तुम्हाला? आम्हाला सत्यच जाणून घ्यायचंय. हो ना? मग ऐका, लहानपणापासून अनाथ होते मी, पण साकेतने आणि त्याच्या आईने मला कधीच माझा अनाथ पण जाणवू नाही दिलं. आश्रित होते मी त्यांच्या घरची, पण घरच्या मुलीला देतात ना त्याही पेक्षा जास्त माया दिली आहे मला त्या घराने. हे बंद करे. का बंद का करताय? तुम्हाला हवा तो मसाला नाहीये यात, म्हणून माझा आणि साकेतचा काय संबंध आहे हे हवं होतं ना तुम्हाला? एका निराधार मुलीचा आपल्या अन्नदात्या परमेश्वराशी जो संबंध असतो ना, तो संबंध आहे माझा आणि साकेतचा. पण तुम्हाला काहीतरी सनसनाटी हवं असेल नाही का? हो मॅडम, तुम्ही हे काहीतरी नवीनच सांगता आम्हाला.
हे नवीन नाही जुनच आहे. पण आम्हाला कोणी हे सांगितलंच नाही आणि तुम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्नही नाही केलात कधी. कारण तुम्हाला लोकांना फक्त इतरांची लफडी दाखवायची असतात आणि जिथे ती नसतात तिथे तुमचं रेकॉर्डिंग बंद होतं. कुठले पत्रकार आहात तुम्ही? प्रेस कार्ड असेल ना तुमच्याकडे, दाखवा ते. तुम्हाला कशाला हवे आमचं कार्ड? ज्या ज्या लोकांना तुम्ही प्रश्न विचारता ना त्या सगळ्यांना तुमचं प्रेस कार्ड मागण्याचा अधिकार आहे. वॉचमन दादा, ते गेट लावून घ्या ना प्लीज. तुम्ही दोघही तोतया बनावट पत्रकार आहात हो ना? हो मॅडम, तुम्हाला बोलायचं नाही ना तर बोलू नका, पण आम्हाला इथून जाऊ द्या. कसं कसं जाऊ द्या? माझी बदनामी करणारी व्हिडिओ क्लिप आहे ना तुमच्याकडे, ती जिथे अपलोड केली ना तिथून ती डिलीट करा आत्ताच्या आत्ता, नाही तर खूप महागात पडेल तुम्हाला. करताय तो डिलीट का डोकं कोण तुमचं? केलं मॅडम. हे बघा मॅडम, केला. आता स्वतःला रेकॉर्ड करा, म्हणा की आम्ही मीरा अग्निहोत्री आणि साकेत चौधरी यांच्याबद्दल जी बातमी दिली ती चुकीची होती. आम्ही फक्त त्यांना बदनाम करण्यासाठी हे केलं होतं. आमची चूक झाली. करा रेकॉर्ड. तुम्ही करता रेकॉर्ड की मी हा रॉड चालवू? हो करतो रेकॉर्ड. हे बोल रे. आम्ही मीरा अग्निहोत्री आणि साकेत चौधरी बद्दल जी काही बातमी दिली ती सगळी खोटी होती. आम्ही त्यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं केलं. आम्हाला माफ करा, आमच्यानी चूक झाली. आता करा ते अपलोड. हो अपलोड करतो. हे बघा मॅडम, झालं अपलोड. वॉचमन दादा, ते गेट उघडा, यांना जाऊ द्या बाहेर. ग्रीटिंग्स परत का काढलीस बाहेर? काहीतरी पडताळून बघायचंय मला. म्हणजे? एक मिनिट. काय पाहतेस तू? हे बघा आई, या ग्रीटिंग वरचं अक्षर ऋषीच आहे आणि हे पत्रातलं अक्षर वेगळं आहे. हो ग, अक्षर वेगळी आहेत की? म्हणजे हे पत्र ऋषीने लिहिलेलं नाहीये. तू काही ऋषीला सोडशील असं दिसत नाही. आई मीरा आहे मी, मीराने तिची भक्ती आणि प्रेम कधीच सोडलं नाही. पण हे आज अचानक कसं लक्षात आलं तुझ्या? मी घरी गेले होते ना तेव्हा सानिकाचे बाबा म्हणाले की कशावरून हे पत्र ऋषीनेच लिहिलेलं आहे. तेव्हापासून चक्र फिरतात माझ्या डोक्यात. आणि आई बघा ना, त्यांचं म्हणणं खरं ठरलं. हे पत्र ऋषीने लिहिलेलं नाहीच आहे. पण कुणी लिहिलं असेल हे पत्र? ते नाही माहित मला आई, पण यावरून मला एवढंच कळतंय की ऋषी जिवंत आहे.